शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे की सभा, मोदी और गद्दारों पर जमकर बरसे। हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। लोकसभा चुनाव के पांचवें चरण में कल्याण लोकसभा चुनाव क्षेत्र का मुकाबला दिन ब दिन रोचक बनता जा रहा है। यहां पर सीधा सीधा मुकाबला है शिवसेना के दो गुटों में। दो से ढाई साल पहले राज्य में जो सत्तांतरण हुआ, सत्ता पलट हुआ, उसको उसके निर्माता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और भारतीय जनता पार्टी, इन्होंने मिलकर के शिवसेना में जो फूट पैदा की और उसके बाद चुनाव आयोग की लड़ाई में शिवसेना का तीर कमान ये चुनाव चिन्ह और पार्टी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे को दी गई। वहीं असल शिवसेना अपनी बताते हुए शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे ने मशाल चुनाव चिन्ह के साथ शिवसेना को फिर से खड़ा किया। अब असल शिवसेना कौन सी, इसका फैसला मतदाता करेंगे। पांचवा चरण अब आ चुका है और ठाणे तथा कल्याण, ये जो शिवसेना का गढ़ रहा है महाराष्ट्र में, एक राजनीतिक तौर पर बड़ी पहचान शिवसेना को दिलाने में ठाणे कल्याण डोंबिवली की हमेशा एक बड़ी भूमिका रही है। तो यहां पर क्या यहां का मतदाता फैसला करेगा, ये 4 जून को पता चलेगा। मगर कल्याण लोकसभा चुनाव क्षेत्र में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के बेटे श्रीकांत शिंदे मैदान में है, उनकी पूरी साख यहां पर दांव पर लगी हुई है और सामने शिवसेना उद्धव ठाकरे गुट की वैशाली राणे दरेकर है। दोनों के बीच में तीर कमान और मशाल के बीच में ये लड़ाई दिन ब दिन कांटे की होती जा रही है और यहां पर चौंकाने वाले नतीजे भी आ सकते हैं, ऐसा जानकारों का कहना है। तो इसी कल्याण लोकसभा चुनाव क्षेत्र में 16 मई को शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ने इंडिया अलायंस की उम्मीदवार, कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, आम आदमी पार्टी, शिवसेना उद्धव ठाकरे, समाजवादी पार्टी और अन्य तमाम दूसरी पार्टियां, जैसे मुस्लिम लीग भी है, तो ये ऐसी तमाम पार्टियां मिलाकर के जो इंडिया अलायंस बना है, उनकी उम्मीदवार घोषित है शिवसेना उद्धव ठाकरे गुट के उम्मीदवार वैशाली दरेकर। इनके प्रचार के लिए शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे डोंबिवली आए। पहली सभा तूफानी बारिश जिस दिन हुई थी उसकी वजह से रद्द की गई। ये दूसरी सभा थी, उस दिन भी बारिश हुई लेकिन बारिश के बावजूद सभा ली गई। उद्धव ठाकरे मंच पर खड़े रहे और उसके बाद बारिश के बाद उद्धव ठाकरे यहां पर जमकर बरसे पीएम मोदी और गद्दारों पर। देखिए कैसे मी आणि संजय राऊत हेलिकॉप्टर मधून उतरल्यानंतर रस्त्याने येत होतो, संपूर्ण रस्ता बरबटून टाकलेला आहे। बोललीच मी किती खोटे लागले असतील तुम्ही विचार करा। मी होळीच मोजा आणि त्याचा हिशोब किती झाला ते खोटेवाजांना विचारा। वैशाली ताई, मी ही उमेदवारी तुम्हाला दिली, शिवसेनेने दिली, याच कारण मला शिवसेनेची शक्ती या गद्दारांना दाखवायची। त्यांना जे वाटत की ते म्हणजे शिवसेना, अरे या सगळ्या साध्या साध्या लोकांनी तुम्हाला मोठं केलं, मोठे झालात, गद्दार झालात, हुकूमशहा पुढे झुकलात, शेपुटात घातली, पण तुम्ही शिवसेना संपवू शकत नाही। आणि जर त्यांना एवढी विजयाची खात्री होती तर विश्वगुरु मोदी हे एका माझ्या कार्यकर्त्या महिलेला, मध्यमवर्गीय महिलेला पराभव करण्यासाठी कल्याण मध्ये आले नसते। मला लाज वाटते की मोदीजी तुम्ही मणिपूर मध्ये नाही गेलात, इतर ठिकाणी जिथे जिथे महिलांवरती अत्याचार होतात तिकडे नाही गेलात, पण तुम्हाला उद्या प्रश्न विचारणारी माझी महिला इथली कार्यकर्ती तिच्या पराभवासाठी तुम्ही गद्दारच्या गद्दार पोरासाठी प्रचार लावलात आणि धरणशेवरती तुम्ही आरोप करता माझ्या, तुम्हाला शिवसेना प्रमुखांची धरणशाही नाही चालत, पण गद्दारांची धरणशाही ती गद्दारांची पोरं तुम्ही कड्यावर घेऊन फिरता, अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला। आणि माझी धरणशाही चालत नाही, गद्दाराच्या पोराला पुन्हा एकदा संधी दिली, स्वतः तिसऱ्यांदा बोलावी चढलात, पण मग धरणशाहीचं एवढं वावडं असेल, एक तर ह्याला उमेदवारी द्यायला नको होती आणि जर त्यांचीच होती तर त्यांच्यामुळे भारतीय जनता पक्षाची आमची ओळख झाली, तर
त्या प्रमोद महाजन यांच्या मुलीला तुम्ही उमेदवारी का नाही दिली, पूनमला उमेदवारी का नाही दिली, काय कारण काय होत? ज्यांनी ज्या प्रमोदजींनी तुमच्या भाजपाची पाळ मुलं या महाराष्ट्रासाठी रुजण्यासाठी रुजवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली, त्यांच्या मुलीला तुम्ही तिकीट नाकारलं पण गद्दाराच्या पोराला तिकीट दिलं, हा तुमचा भाजपा, मग तो जो काही भाजप होता मला इथे डोंबरीमध्ये राहणाऱ्या सुद्धा आणि या संपूर्ण परिसरातल्या भाजप कार्यकर्ते जे आहेत, संघाचे कार्यकर्ते आहेत, त्यांना विचारायचं की ही भाजपाची वाटचाल तुम्हाला मंजूर आहे का? मी मगाशी एका चॅनलशी बोलत होतो, मोदीने आजपर्यंत 25 सभा महाराष्ट्रामध्ये घेतल्या, पण या 25 सभांमध्ये प्रत्येक सभेत उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे म्हणजे रामाचा जप त्या तेवढा उद्धव ठाकरेचा केला असेल, पण या सगळ्या भाषणांमध्ये गायीवरती बोलले, महागाईवरती कधी बोलले का? बेकारीवरती कधी बोलले? उद्योगधंद्यांवरती बोलले? आरोग्य व्यवस्थेवरती बोलले? काहीच नाही. म्हणजे यांचं काय चाललेलं आहे की दररोज उठतात आणि नवीन नवीन विषय काहीतरी शोधतात. बरं, आता मला असं वाटायला लागलंय की त्यांचं कोणतरी असं काही केलं, संजय राऊत आपण दिल्लीत असता आपल्याला माहिती मिळेल की मोदी साहेबांचं कोणतरी भाषण लिहून देणार आहे असं मी ऐकले, बहुतेक तो संपावती गेलेला असेल, म्हणजे तेच तेच पुन्हा पुन्हा वाचतात. पण मोदीजी, हा जो कल्याण लोकसभा मतदारसंघ आहे, या लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ येतात आणि या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये एक तुमच्याच पक्षाचा आमदार गणपत गायकवाड, त्यांना कधी तुम्ही विचारलं पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तुला गोळीबार करण्याची वेळ का आली? चुका असेल त्याची मी काय बाजू नाही घेत, पण गणपत गायकवाडांनी टीव्हीवरती सांगितलेलं आहे की या मेंढ्यांच्या हातामध्ये हे सरकार राहिलं, राज्य राहिलं, तर महाराष्ट्रामध्ये गुंडारा सुरू होईल. त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांनी सांगितलं की काही व्यवहारांमध्ये करोडो रुपये गणपत गायकवाडांचे मेंढ्याकडे आहेत, काना पाठवली त्याच्याकडे, काना पाठवलं सीबीआय त्याच्याकडे. आणि मग तुम्ही विचार केला पाहिजे, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विचार केला पाहिजे की हे सगळे उपाय तुम्ही मान्यवरती घेतले आणि भाजपच्या आमदाराला तुम्ही तुरुंगात टाकून दिलात, काय गुन्हा काय आम्हाला खरं कळलं पाहिजे कोण गुन्हेगार आहे, पण गणपत गायकवाडला तुम्ही उचलून आतमध्ये टाकलात, त्याच्या मुलावरती पोलीस स्टेशनमध्ये हल्ला झाला, धक्काबुक्की झाली हे त्यांनी सांगितलेलं आहे, मी नाही बघायला गेलेलो. मग भाजपच्या राज्यात डबल इंजिनच्या राज्यामध्ये भाजपच्या आमदारांवरती ही पाळी येत असेल तर उद्या पुन्हा हे गद्दार निवडून आले तर कल्याण डोंबिवलीमध्ये काय आतंक माजेल? हा आतंक संपवायला म्हणून मी इथे आलेलो आहे आणि मला ही शिवसेनेची ताकद काय असते ती दाखवून द्यायची आहे. एक सर्वसामान्य महिला कार्यकर्ती न डगमगता, अरे एक महिला गृहिणी न घाबरता हुकुमशहाच्या विरुद्ध उभी ठाकते, मग तुम्ही काय करणार आहात? ती जर काही ताई आपली वैशाली ताई धाडस करत असेल आणि कोणासाठी धाडस करते? तुमच्यासाठी करते. उद्धव ठाकरे सुद्धा लढतोय तो उद्धव ठाकरेची लढाई नाही लढत, ही मी तुमची लढाई लढतोय. कारण मोदीजीने जे सांगितलं काय मला कल्पना नाही, पवार साहेब मध्ये काहीतरी बोलले की छोटे प्रादेशिक पक्ष हे कदाचित काँग्रेसमध्ये विलीन होतील. मला काही त्यांनी सुरू केलं की हे उद्या शिवसेना पण विलीन होणार. अहो 25 वर्ष तुमच्या बरोबर काढली आम्ही, तुमच्यात नाही विलीन झालो तर काँग्रेसमध्ये कशाला विलीन हो? पण आम्ही हिंदुत्व सोडलं. मग आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू हे काय हिंदुत्ववादी आहेत काय? नितीश कुमार हे काय हिंदुत्ववादी आहेत? आमच्यावरती तुम्ही जे काही टीका करता काँग्रेस असं करणार काँग्रेस तसं करणार, मग चंद्राबाबू नायडूंनी जसं आपण वचननामा दिलाय तसं त्यांनी जाहीरनामा दिलाय, त्या जाहीरनाम्यामध्ये जी जी काही त्यांनी आश्वासनं अल्पसंख्याकांना दिलेत ती मोदीजी जर एकदा वाचून बघा आणि तुम्ही त्याला सहमत आहे की नाही त्याचं पहिले उत्तर द्या. मला तुम्ही प्रश्न विचारता की सावरकरांवरती बोला,
अहो पहिले तुमचं ढासळते ते पहिले सावरा. तुम्ही कशाला बोलताय सावरकरांवर? बोलायचं झालं तर मी श्यामाप्रसाद मुखर्जींबद्दल बोलू शकतो, पण त्यातनं लोकांना काय मिळणार आहे? चला आपला वादविवाद होईल, सावरकरांवरती होईल, श्यामाप्रसाद मुखर्जींवरती होईल, पण त्याच्यामुळे महागाई कमी होणार आहे, गॅसच्या किमती कमी होणार, डिझेल होणार, पेट्रोल होणार. आणि तुम्हीच तुमची भाषण मोदीजी 14 साली काय केली होती आणि 19 साली काय केली होती ती जरा काढून बघा ना. काय सांगितलं होतं? मतदानाला जाताना गॅस सिलेंडरला नमस्कार करून जा. पण तेव्हा गॅस सिलेंडरची किंमत मोदीजी आज तुम्ही जी किंमत मागताय 400 पार, ती गॅस सिलेंडर तेव्हा 400 आसपास होता, आज 1000 पार झालेला आहे. अहो साधा लसूण तो 400 वर गेलेला, पण जेव्हा याने 400 पार म्हटलं लसणाला लाज वाटली, अरे कोण माझ्या बरोबर बरोबर करतोय म्हणून लसूण खाली आला, म्हणून लसूण पण खाली आला. या सगळ्या भूलथापा आता बस झाल्या. आमचं विलीनीकरण होणार नाही हे तर मी सांगितलंय, पण मला काळजी वाटते ती भाजपची वाटते, कारण या 4 तारखेला मोदीजी तुम्ही पंतप्रधान नसणार. ज्याप्रमाणे तुम्ही असंच गेल्या 8-10 वर्षामध्ये अचानक टीव्हीवरती अवतरला होतात आणि सगळ्या चलनी नोटांची धुळधाण करून टाकली होती, काय बोलले होते की तुमच्याकडे ज्या चलनी नोटा आहेत आज रात्री 12 पासून फक्त कागदाचे तुकडे राहतील, त्यांचं महत्व आम्ही काढून टाकलेलं आहे, डिमॉनिटायझेशन. तसंच मोदीजी येत्या 4 तारखेला तुम्ही फक्त नरेंद्र मोदी असाल पंतप्रधान असणार नाही. आणि मी एक नवीन शब्द दिलेला आहे, संपूर्ण देश 4 तारखेला जसं तुम्ही काही वर्षांपूर्वी डिमॉनिटायझेशन केलेलं तसं 4 तारखेला डिमोदिनेशन करणार आहे. डिमोदिनेशन. मग मला प्रश्न विचारतात की मोदीजींनी 25 सभा घेतल्यात महाराष्ट्रात, म्हणते घेऊ द्या, उद्या आणखीन घेत आहेत, माझं मत आहे परवा पण घ्या, कारण पंतप्रधान म्हणून तुमच्या या शेवटच्या सभा आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि मगाशी जे मी तुम्हाला सांगत होतो भाजपच्या भविष्याची चिंता, मी जे बोलतोय खरं की खोटं तुम्ही मला सांगा, कारण 4 तारखेला यांची सत्ता जाणार, भाजपचं काय होणार मला माहिती नाही, पण मोदीजी तुम्ही जर का शब्दाचे पक्के असाल तर तुम्हीच जे सांगितले की 75 वर्षानंतर राजकारणाने निवृत्ती घेतली पाहिजे, 2 वर्षानंतर तुम्ही 75 वर्षाचे होत आहे, मग भाजपचं काय होणार? आता तुमचा एकच चेहरा आहे तो सुद्धा चालत नाहीये, मग 2 वर्षानंतर तुम्ही सुद्धा झोडी अडकून गेल्यानंतर जे सगळे धोंडे आहेत ते भाजपवाल्यांच्या पत्रामध्ये टाकल्यानंतर भाजपचं काय होणार हा मला प्रश्न पडलेला आहे. असो या सगळ्या पुढच्या गोष्टी आपल्याला काय करायच्या नाहीत, मला तुम्हाला विचारायला आलोय मी, कारण डोंबिवली हे विद्येचं माहेरघर आहे, ज्या भाषेमध्ये प्रधानमंत्री बोलतायत मला नकली संतान बोलतायत हे तुम्हाला मान्य आहे? अगदी भाजपच्या मतदारांना सुद्धा विचारतो, अरे कठीण काळामध्ये जेव्हा संपूर्ण देशात भाजपचे फक्त 2 खासदार होते, अटलजींचाही पराभव झाला होता आणि आपण दोघही म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष राजकारणामध्ये अस्पृश्य होतो, कोणीच आपल्या सोबत यायला तयार नव्हतं, तेव्हा शिवसेनेने तुम्हाला साथ दिलेली, ती शिवसेना तुम्ही आज नकली म्हणताय हे भाजपला पटतंय? अस्सल जे भाजपचे लोक आहेत त्या विचारधारेचे, जे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये संस्कारित झालेले लोक आहेत त्यांना हे पटतंय का? आज अनेक अशी कुटुंब आहेत मला माहिती आहे, मला भेटत असतात, माझ्याशी बोलत असतात आणि मला सांगत असतात की उद्धवजी चालले बरोबर नाहीये, आम्ही कोणत्या दिशेने चाललोय आम्हाला कळत नाहीये. हे असं व्हायला नको होतं, म्हटलं व्हायचं नाहीये, हे तुमच्या लोकांनी घडवलेलं आहे, हे तुमच्या लोकांनी घडवले, पण ती संस्कारी पिढी जी होती त्या संस्कारी पिढीबद्दल आज देखील माझ्या मनामध्ये आदर आहे, जरूर आहे, मी उघडपणाने सांगतो. पण आज यांचं जे चाललेलं आहे तळ्यात मळ्यात आणि मग कोणाच्या तरी गळ्यात, म्हणजे एकदा मला नकली संतान बोलायचं, दुसऱ्या दिवशी मला डोळा मारायचा, तिसऱ्या दिवशी परत नकली सेना बोलायचं, म्हणजे त्यांना काय? मी तर प्रामाणिकपणाने सांगतो, मी माणुसकी सोडलेली नाही आणि मी कोणताही टोमणा मारत नाही, पण 10 वर्ष ह्या माणसांनी कधी झोपच घेतलेली नाहीये,
आपण 2 दिवस नाही झोपलं तर मेंदूला झिंझणे येतात. हे तर 10 वर्ष नाही झोपले, काय परिस्थिती झाली असेल. आणि भाजपला, आत्ताच्या भाजपला सांगतो की तुम्ही एवढे निर्दयी होऊ नका, थोडा त्यांना आराम करू द्या. आता त्यांच्या भाषणामध्ये काल आज उद्या काय कळत नाही, म्हणून मी या सरकारला मोदी सरकार नाही बोलत, गजनी सरकार बोलतो. या गजनी सरकारच्या हातात उद्या तुम्ही देश देणार आहात, कारण उद्या कदाचित विसरून जातील, अरे तुम्ही मतदार देशाचे आहात, मला वाटलं पाकिस्तानचे आहात. म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यांना आम्ही जे काय आता बोलतोय, काय बोललात, मी अक्षय कुमारला एक सांगतोय की अक्षय कुमारजी तुम्ही प्रधानमंत्र्यांचा परत 4 तारखेच्या इंटरव्ह्यू घ्या, आणि आंबा कसा खायचा विचारला तसं टरबूज कसं खायचं विचारा, पण 4 तारखेच्या आत घ्या, कारण टरबूजचा भाव जो आहे तो त्याच्यानंतर उतरणार आहे. आता तर नाहीच आहे. म्हणजे त्यांचं कसं चाललंय कि मी चपराशी झालो तरी चालेल, पण मी पुन्हा येईन. आणि आपले मेंदे नुसती दाणी खाजवत पाठी 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 चालले. हे म्हणे बाळासाहेबांचे विचार पुढे नेणार. महाराष्ट्र तुमच्या डोळ्यात एकत लुटला जातोय तरी मेंदे, तुम्ही दिल्ली शहराची चाकरी करता, हे बाळासाहेबांचे विचार. ज्या आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती, त्या सुरतेचे 2 जण माझ्या छत्रपतींचा महाराष्ट्र तुमच्या डोळ्यात देखत लुटतायत, तरी सुद्धा तुम्ही शेपट्या घालून तिकडे चाकरी करतायत, हे बाळासाहेबांचे विचार, हे तुमचा हिंदुत्व. आणि म्हणून मी तुम्हाला जे वचन दिलेलं आहे की महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये आणि इंडिया आघाडीचं सरकार देशात येणार म्हणजे येणारच. आणि इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्राची होणारी लूट ही पहिल्या प्रथम मी थांबवणार. आणि महाराष्ट्राचं लुटलेलं वैभव यांनी जे गुजरातला नेलेलं आहे, हे वैभव, लुटलेलं वैभव मी परत मी माझ्या महाराष्ट्रामध्ये आणून दाखवल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांसाठी सुद्धा वचन दिलेली आहेत. 10 वर्ष मोदीजी तुम्ही होतात, आज महाराष्ट्राबद्दल कळवळ आलंय. अनेकदा आम्ही तुम्हाला सांगितलं की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या, अजून का दिला नाही. आज अमित शाह कुठेतरी बोललेत की मोदींना पुन्हा 3रा प्रधानमंत्री करा, जो गोहत्या करेल त्यांना आम्ही उलटे टांगू. आजपर्यंत 10 वर्ष तुम्ही त्यांना काय करत होता, तिरकं टांगलं होतं. बरं, गोवंश हत्या बंदी किंवा गोहत्या केल्यानंतर त्याला उलटं टांगणार, पण मणिपूरमध्ये महिलांची जी धिंडवडे काढले त्यांच्यासमोर अमित शाह तुम्ही का उलटे झालात, तुमचं का खाली डोकं वर पाय झालं. आम्हाला पहिल्या प्रथम मातेचं रक्षण करायचं आहे, गोमातेचं आम्ही नंतर करणार, कारण सावरकर पाहिजेत ना तुम्हाला, तर सावरकरांचे गायीबद्दलचे विचार सुद्धा काय होते हे मोदीजी जरा तपासून बघा, वाचून बघा. आम्ही मातेचं रक्षण करतो, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे की परस्त्री ही माते समान. तुम्ही मणिपूरमध्ये गेला नाहीत, कुठेच गेला नाहीत, आणि काल आपल्या त्या प्रफुल्ल पटेलने अचानक महाराजांचा जिरोटोप त्यांच्या डोक्यावरती ठेवला. म्हणजे देणाऱ्याला डोकं नाही, घालणाऱ्याला घालून घेणाऱ्याला डोकं नाही. आमच्या दैवताची बरोबर मोदींबरोबर करता. राम मंदिरच्या वेळेला सुद्धा एक कोणतं तो सागरगोटा असाच होता तिथला, त्यांनी महाराजांची बरोबरी केली होती. तुम्ही त्यांचं पूजन करायचं तर घरी करा, तुमच्या घरी कोणाचं पूजन करायचं तुमचा प्रश्न आहे प्रफुल्ल पटेलजी, पण आमच्या शिवछत्रपतींचा अपमान आम्ही सहन करणार नाही. आणि प्रफुल्ल पटेल या वेळेला महाराष्ट्र तुम्हाला आपटेल, नक्की आपटेल. बघा, हिंमत दाखवल्यानंतर पाऊस पण थांबला की नाही. हे संकटाला घाबरायचं नसतं कधी. संकट जे माझे आजोबा सांगायचे की अरे संकटाच्या छाताडावरती चालून जाण्याची हिंमत पाहिजे, त्या हिमतीने मी मैदानात उतरलेलो आहे. आणि एक तुमच्या हक्काची आपली बहीण वैशालीताई ही तुम्हाला मी उमेदवार म्हणून दिलेली आहे, खासदार करण्याची जबाबदारी तुमची आहे. आपण ज्याला मोठा केले ते गद्दार झाले, पण कल्याण डोंबिवलीची ओळख गद्दार म्हणून होऊ देणार नाही, होऊ शकत नाही, गद्दाराला गाडणारी पाहिजे. आणि म्हणूनच
20 तारखेला आपली निशाणी काय? कारण भाजपचा आणखीन एक डाव बघा कसा आहे, यांच्याकडे कोणी उमेदवार नाहीत. आता मी अनेकदा बोललोय की भाजपला राजकारणात पोर होत नाही तर माझा काही दोष आहे? तुम्हाला नाही होत पोर त्याच्यात राजकारणामध्ये, घेताय आमची तुम्ही चोरून. म्हणजे माझी आमच्या राजकारणातली पोरं सुद्धा तुम्ही चोरलीत आणि माझे वडील पण चोरताय, मग तुमचं कर्तृत्व काय? तुमचं कर्तृत्व काय कमळाबाई? कमळाबाई काय कामाची आहे? मग जर यांचं काही कामाचे नसतील तर जो नाही कामाचा तो नाही रामाचा, तो नाही रामाचा. पण हे भाजपचे जे नीच डाव आहेत की शिवसैनिकच एकमेकांमध्ये लढवायचे. मी येताना काही जण बघत होतो काय आपली चोरलेली निशाणी घेऊन फिरत होते. अरे माझी निशाणी चोरतोय, चोरतो चोर वर शिरजोर. आणि हे गद्दार जे आज आपल्या अंगावरती येत आहेत, जरा 4 तारखेपर्यंत थांबा. तुमचा जो गॅसचा फुगा झाला त्याला बरोबर टाचणी कशी मारतो ती मी बघा. पण हे सगळं मी बोलतोय हे तुमच्या जोरावरती बोलतोय. तुम्ही साथ देणारात ना? विजय मिळून देणारात ना? पैशाचा महापूर येईल? आयुष्य विकणारात? भविष्य विकणारात? खोक्यामध्ये बंद होणारात? मग एकच वचन मला द्यायचं की हातामध्ये जी मशाल आहे त्या मशालेने हुकुमशाहीचं बूड जाळून भस्म झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. या बघा मशाली पेटलेल्या आहेत, लावा सगळ्यांनी मोबाईलचे टॉर्च लावा, जरा सगळ्यांनी लावा. ठीक आहे, सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि वैशालीताई आता तुमची जबाबदारी आहे, गद्दाराच्या विरुद्ध मला निसट्टा विजय नकोय. असा गद्दाराला गाडा की पुन्हा कित्येक पिढ्या कल्याण डोंबिवलीमध्ये गद्दारीचा किडा वळवळता कामा नये. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you.